मंडळी, निराशेचं मळभ दूर करत विनोदाच्या दिव्यांनी हास्याचा झगमगाट करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा चार वार हास्याचा संवाद. मंडळी, आपल्या MHJ-च्या इबलीस गावात बसतंय नल दमयंती नावाचं नाटक. बघूया त्याची ही विनोदानं रंगलेली तालीम, जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले अवली गावकरी. दमयंती, हे दमयंती, दमयंती कुठे आहेस तू? दमयंती, वाह वाह वाह, दमयंती तू आलीस. निषद देशाचा हा राजकुमार नळराजा चक्षुंमध्ये प्राण ओतून तुझ्या रूपाचं चांदणं बघण्यासाठी आतुर झालेला आहे. वाह वाह, मांजर राज मयूर राज सुद्धा इथे विहार करत आहेत. वाह 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 वाह, कर्कोटक नाकाच्या सर्प दंशामुळे आमचे रुपडे जरी विद्रूप झालेले असले तरी तुझ्या बद्दलच्या प्रेम भावना मात्र अत्यंत उत्कट आहेत. हे दमयंती, हे दमयंती, आमचा स्वीकार करशील? रूप जरी हे कुरूप तुझे, मन तुझे सांगले, रंग नाही रूपाचा पुरावा, मन हे तुझ पाशी येऊन थांबले. नळराजा, ओ नळराजा, दमयंती, नळराजा, दमयंती, नळराजा, दमयंती, नळराजा, दमयंती, नळराजा, दमयंती. ए नल्या, नल्या, वर्गात होता तुझ्या नल्या? हा नल्या म्हणशील त्याला? सॉरी समीर, दादा फोन आहे. सर फोन आहे. ये ये समीर, घे घे. सॉरी सर, माझं आवर आवर पटकन घे, म्हणजे आपण लगेच दुसऱ्या प्रवेशाची तालीम करू. हा व्हेरी सॉरी, मी फोन करून आलो. हॅलो, हा हा हॅलो, वा वा वा, मोठ्याने बोला, नेटवर्क नाही. वा वा वा, मास्टरांनो माझं नाटक परपरवलं, पेटवलं आणि वातावरण किटला उडवलं, किटला एक नंबर. छान प्रिया, प्रिया छान, वा. थँक्यू. हरकत नाही, असू दे असू दे, पण तुम्हा सगळ्यांचे सुद्धा आभार, तुम्ही रोज येऊन इथे मदत करताय, छान, वा. काय करू मास्टर, हे सावकाऱ्या चिकू लगा काय त्याला मला बोलला. या दोन बोक्यांची नसबंदी करून टाका. थांब रे, थांबची तो गमसतेस का, सतत भांडू नका, थांब. ए तिकडे बस रे सावत्या. ओ मास्टर, मी काय म्हणतो, म्हणजे आपल्या नाटकात आणखी एखाद स्त्री पात्र असत तर बरं झालं असं ना. का का काय, गावचं टॅलेंट बाकड्यावरच बसलेलं आहे ना. तुमच्या टॅलेंटला म्हणाव बाकड्यावर बसून मिशीला पाणी घाल, तू बोल तिथं काहीतरी व्हायचं काय का बसा. पण मास्टर पोरग कसं भारी करत होत नाही ती मुंबईचं, छान करतो छान. दमयंती माझी लगा लगाच. नाही नाही, माझं काहीच नाही, माझं सगळं श्रेय मी मास्तरांना आणि मोरेंना देते. मास्तरांचा कायला, मोऱ्यांचा का? मोरेंनीच मला दमयंतीचं सगळं चालणं बोलणं लाजणं शिकवलंय. आय एम ग्रेटफुल टू यू, तुम्ही खूप शिकवलत मला. नेव्हर माइंड. नाही नाही, हिनच हिच्याकडेच मी इंग्लिश शिकलो का नाही तेवढे. नाही हरकत नाही, पण एक मात्र नक्की, प्रयोग छान होणार. प्रयोग भारी होणार, बेरिंग मध्ये आहे, बेरिंग मध्ये आहे. थांबा, काय झालं? नाही नाही, होणार नाटक चांगलं होणार, घाबर कशाला. काय झालं समीर, काय झालं? फोन आला होता सर. काय
बाबांची तब्येत बरी नाही आहे सर. बाबा सिरियस सर. अरे बापरे, सांगतो सांगतो काय झालं बाबांना. त्यांना टॅकॅक आलाय. अटॅक अटॅक आलेला आहे. अटॅक अटॅक अटॅक. त्यांना बरं नाही सर. बर बर, मला जावं लागेल सर. बर बर, तू घाई कर घाई कर. पण सर ही तालीम सर माझी इच्छा नाही आहे, तालीम सोडून जायची. काळजी करू नकोस, मी आहे की नाही. तू आधी जा बाबांकडे, जा बाबांची काळजी घे, त्यांना बरं वाटलं की पुन्हा ये उद्याच्या गाडी. सॉरी सर. नाही नाही, माझ्या अर्ध मनीकडे तर हात आहे सर, तालीम सोडून माझी इच्छा होत नाही सर. नाही तू जा, तू जा काळजी घे, जा नीट करा. काही लागलं वेगळं तर फोन करा. आम्ही म्हणायला हवं की नाही. सावरा स्वतःला कपडे कपडे काढून जा, कुत्री भुकतली. अरे कळवत राहे मला समीर. हा गेला नाटक कस काय. अरे देवा, अरे देवा देवा. आता काय करायचं, काम पण चांगलं केलं होता. नाही मी म्हंटल त्याला की काळजी करू नकोस, पण चार दिवसावर प्रयोग आलेला आहे. आता नल राजा कोण करेल. मास्तरांनो चौगुलीत समीर असे डोलत चुलीत का गेला. ते काय आता हे तू तालमीच काय आपल्या. ती चल शेवंती ही तालीम कशी करायची आता. चला शेवंती नाव आहे आपल्या नाटकाचं. नल दमयंती असं नाव आहे की नाही सर. काय बोलतो तुम्ही. त्याच सांगतो आहे काय झालेलं आहे. तो जो मुलगा आहे समीर, त्याच्या वडिलांना अटॅक आलेला आहे, त्यामुळे तो मुंबईला गेलेला आहे पुन्हा. रे बापरे, थांबा तुम्ही. काय 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 गावाचा प्रश्न आहे ना. सावते आहे की मग काय सावते. मी सोडवते प्रश्न. काय केलं. काय तुझ्याकडे आहे का कुणी नल. स्वतः आहे ना मी. तू स्वतः आहे मी. अरे सावत्या, पण तुला ती भाषा जमते का. म्हणजे काय येतो त्यात काय अवघड आहे. मी काय बोलतोय, भाषेची जर का तुम्हाला अडचण असेल तर मी नल करतो. भाषेला तुम्ही जमाल. काय गावचा पहिला नागरिक म्हणून माझं प्रथम कर्तव्य आहे, मी नल करणार. तू हो सरपंचांनू आपल्याला नल पाहिजे, हँडपंप नकोय. आणि कशाला एवढा बोंबटावा आहे. आता काय गावात नल पाणी योजना आणताना पावटे शिजले. हो स्टेज वर नल आणताना किती वेळ घ्याल तुम्ही. माणूस म्हणायचं आपल्याला नल राजाच्या भूमिकेतला माणूस तरुण नाव आहे. मी काय म्हणतोय सावत्या बोलतोय त्याला करू दे ना. करू दे की. मी काय म्हणत होतो, मला सांगा कोणाकोणाला नल राजा करण्याची इच्छा आहे. मी कुठं इकडून ना बने. तुला नाही करायचं का नल राजा. माझा फोकस बाईवर आहे. नाही म्हणजे मी त्यांना प्रॉन्टिंग करणार नाटकात, म्हणून मी नाही करत. बाकी कोणाकोणाला इच्छा आहे म्हणाला. आम्ही सगळे सगळे. अरे वा, छान पहिला, छान छान. आजपर्यंत नळासमोर रांग पाहिली होती, नळ स्वतः रांगेत पहिल्यांदा पाहिलेले आहेत. नाही नाही, एक विचार करावा लागेल आपल्याला. आधी ऑडिशन घ्यावी लागेल की नाही. ऑडिशन घ्या गरज नाही. नाही नाही, त्याच्यातच ठरणार कोण नल करणार व्यवस्था. बरोबर, आज आणि सावत्याचा पाठा आम्ही करतो. आवाज करू नका, आधी सांगतो आहे. अरे आता त्यांना सांगून ठेवा. थांबा रे, थांबा देणार. कवापासून हुडाक तुला, कुठे हिंडतीयस, कुठे होतीस. सलक्यात छलकी उसात. अरे छलकी काय नाही. नाही 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 नाही, तिथे बघा मयूर विहार करत आहे. नडगे हानले तुझ्या बिल्डिंग माकडा कशाला. मध्ये बाहेर तिकडे चल, हो तिकडे बाहेर. पुढे असं नाही, मध्ये मध्ये आमच्या गेलंय ती. यांच्याशी कसं बोलायचं मास्तर. छलकी आत, छलकी उसात. नको. अग तू कुठं आहेस, कुठं आहेस तू. तू कुठे आहेस, तू कुठे आहेस. आणि कोण आहेस, कोण तू. नलराजा आहेस ना. उसात मोरांच्या नडक्या हाणतोस तू फावल्या वेळात. मध्ये मध्ये येत होतो. दमयंतीला घेऊन तुला उसात जायचंय. ऊस तोडणारी कामगार आहे ती. नाही नाही, मागे हो.
पुढचं भारी काही भाषा आहे तुझी? मग काय भाषा अशीच असते आपली खरंच तर. त्याच्यात उगच लगा अशुद्ध शब्द होतो म्हणून ते काढून टाकलं मी. आपलं सोपं संहितेत जे लिहिलेलं आहे ते अशुद्ध आहे. मग काय जे तुझ्या भाषेत बसणार नाही ते सगळं अशुद्ध असंच असतंय. मास्तरांनो ए हळू बोल रे, मी नलात घुसू काय? नलात घुसू काय? काय भाषा आहे? इकडे ये नलात घुस. तू तिकडे जा रे, ये जमणार आहे तुला. हा मी चल ये दोन मी जरा तिकडून जागा घेऊ काय? हा तिकडून घे. हा बर नाही जमणार कर सुरू. धनुष्य पकडलाय. हे दमयंती हे दमयंती कितीला दिली पाव किलो? कितीला दिली पाव किलो दमयंती? कांदे बटाटे विकतोयस का तडी? काय कांदे बटाटे विकतोय? ए बाटली भंगार लसूण दमयंती घे असं बोलशील? तर परवा मास्तरांनी तुम्ही काय सांगितलंय? काय सांगितलंय? की शेवटच्या माणसापर्यंत आवाज गेला पाहिजे. मला अक्कल शिकवलं म्हणून सूर लावलाय. नाही नीट घे वाक्य नीट. हा घेतो. हा सॉरी हा घे चल. धनुष्य आहे. हा आहे माहिती आहे. हल्ल हे दमयंती. बरोबर आहे बरोबर आहे. हे नल राजा. नाजूक हृदयाचे नल लोको बसतो का? ठीक आहात ना? चावत्या आय माहिती धनुष्याला. हे दमयंती. हात नको लावू हात नको लावू. हे नल राजा. रूपसुंदरी मल मोहिनी. हे रूप सुरसुरी माल मोती. सुरसुरी बोलला. तुम्हाला माहितीये तो वाक्य? थांबा मग. काय रे दिवाळीला आणलंयस तू घरी तिला? रूप सुरसुरी माल मोती कोण असतोस तू? मास्तर दोन तीन तालमी मध्ये होऊन जाईल. नाही होणार रे. अर्धा नल पकडलाय मास्तरांनो. चोर पहिले तो. मास्तरांनो मास्तरांनो. काय रे? ह्या सगळ्या विषयाची परीक्षा घेतली आता मी खदलवू? हो मास्तर मी करतो ना. सादर करतो म्हण. मी खदलवतो जरा. सादर करतो म्हण आधी. मग कर. सादर करतो. नाही जमणार. ए तू गप. एक प्रत्येकाला समान संधी मिळणार आहे. बाजू रे पम्या. बाजलो. ए नीट करशील? बाजलो रे. तुझा धनुष्य घेऊन जा तिकडे. ए नीट करशील ना? नीट असं असं चल. काय केलंस रे? नाही ते आशीर्वाद. काय केलंस? त्यांच्या शैलीत करून म्हणून. नको करूस त्यांच्या शैलीत. का? त्यांनी स्वतः जेव्हा स्वतःची शैली सोडली तेव्हा ते वाजायला लागले. नको करूस त्यांच्या शैलीत. चल मग माझ्या शैलीत करतो. चल सुरू कर. रूपाची चांदी झाडाची फांदी. रूपाची चांदी झाडाची फांदी राणी दमयंती. अरे पण तू आहेस तरी कोण? मी कोण? मी कोण जल्ला? मी कोण? तात मी. तात मी शत्रू सैन्याला बघून येते पोटात कल. तो मी राजा नल नल नल. वाची कुवा. मस्त मस्त. असून बीएनए कशाला बोंबलते सर? शिमग्याला आलायच होय. पकडा पकड खेळतेस काय? माग माग पळतेस. तुला काय आलं पण? अरे लागा ओळखीची आहे का तुझ्या? ती अनोळखी आहे की नाही? कसं बोललं पाहिजे तिच्याशी? कसं बोलशी? सलकी. सलकी लोक यांच्याशी कसं बोलायचं कळत नाही. यांच्याशी बोलायचंच नाही. खाली बस खाली बस. सलकी तलकी राहते खाली. ए बाबा तू पण नीट कर रे बाबा चिकू. हा चल. तो राजा मी नल नल नल. पण राजा तुझ्या या रूपाचं असं झालं तरी काय? अरे काय सांगू, नागाचं कर्कटक पोटाला लागल्यामुळे सगळं प्रॉब्लेम. नाग काय भूमिती शिकवायला होता तुला वर्गात? नागाचं कुठलं कर्कटक लागलं तुझ्या पोटाला? नागाचा करंगोटा. तुला माहितीये तुला कुठला नाग आहे तो? तसाच आहे ना? त्याला माहितीये. त्याला कर्कटक वंशाचा नाग, त्याचा सर्पदंश. हा बोल. ह्याच्या पुढं पण काय हरकत नाही. पण काय हरकत नाही दमयंती.
बावधनकरच्या बांधाजवळी तुला शाळेचं पाणी लिमलेटच्या गोळ्या देतो आणि नाचून गोमू पण दाखवतो. आय लव यू. हसतोस कसला? मी ठीका मारली मास्तरानू, मी ठीका मारली. मला वाटलं नल बरेच दिवसांनी लवरला भेटतोय तर त्याला प्रेमाची कळ आली असेल. लाज नाही वाटत तुला? पौराणिक नाटकात कोणी लवर हा शब्द ठेवलाय रे मला सांग. आणि कोण बावधनकर नल दमयंतीत नाटकात? तो किराणावाल्याचं दुकान आहे त्याचं. त्याचं काय? त्याचं नाही काय कशाला उगाच घेतो काहीतरी ऍडिशन? तुमच्या कुणाचंच पाठांतर होत नाही हे मला कळलेलं आहे. मास्तर काय म्हणतोय? मला एक दोन दिवस द्या की. कशासाठी? मिंड्या मीठ एकदा तालीम करतो. कोण? मिंड्या मीठ. कोठारी आहेस तू? मी आणि दमयंती रे डॅमिट म्हणतोय हा याला तालीम करायची आहे. काय? आणि ह्या जर नल करणार असेल तर माझा विरोध आहे. विरोध असणारच. कोकणातल्या नाटकात दमयंती करते, साताऱ्याचा नल कशाला हवा आहे? कोकणातले सगळे नल काय वारले मेले फटकेच गावले कावी झाली सगळी. सर माझे बाबा व्यवस्थित आहेत. मी आता आईला फोन केला होता, बाबा दोरीच्या उड्या मारतायत, त्यांना काही झालेलं नाहीये. वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय बोलतोय हा माणूस? ओ कुणीतरी इथलाच फोन केलाय मला. म्हणजे खोटा फोन केला? खोटा फोन केलाय. माझे बाबा व्यवस्थित आहेत, ठणठणीत आहेत. गावातलं कोण बरं असेल? फोन आलाय त्याच्यावर कोण लावतो आता? बघूया कोण आहे. कुणाचा वाजतोय? हॅलो नंतर करा मी जरा तालमीत. ह्यांचा वाजतोय बघा, बघ ह्यांचा वाजला फोन. म्हणजे ह्यानी फोन केला होता? माणूस आहे. तुम्ही केला होता हा फोन? तुम्ही केला होता हा फोन? कशासाठी केला होता हे सगळं प्लॅनिंग? मला वाटलं हा गेला का मम्मी करण नल. काय बोलायचं? लाज वाटली पाहिजे सर तुम्हाला. नंतर काय? एक मिनिट थांबा. आता आता सगळ्यांनी बाजूला हवा. आज मी पण नाही अडवणार. वा बहारदार, अतिशय मनोरंजक तालीम, मस्त. हा सर असे तुम्हाला कशी वाटली चल शेवंता कमनल दमयंतीची तालीम? छान होती कॉन्सेप्ट आणि खूप छान सादरीकरण होतं. नल दमयंती कोणी असो मलाही त्याच्याबद्दल काही फार माझं ऑब्जेक्शन नसेल, पण मोर तोच पाहिजे. छान उत्तम सगळ्यांचं गिव्ह अँड टेक. आणि ग्रामसभेऐवजी आज वेगळं विषय घेऊन या सगळ्यांना पाहता आलं त्याची एक वेगळीच मजा आली. सुंदर, खूप मस्त झाला परफॉर्मन्स. श्रमेश प्रथमेश तुम्ही लिहिलंय, मस्त लिहिलं होतं. चावत्या मी म्हणजे मला माहीत नाही, पण ही पदवी मला तुला द्याविषयी वाटते आता, की तू या मंचाचा देशी हॉटनेस आहेस असं म्हणायला हरकत नाही. खूप मजा आली. अमेझिंग टीमवर्क होतं, संकल्पना खूप सुंदर होती. आणि दमयंतीच्या भूमिकेत प्रिया तू अत्यंत सुंदर दिसतेस आणि तुझी अदाकारी खूपच भावली. फार मजा. थँक्यू थँक्यू देशी हॉटनेस अँड टीम. मंडळी, आपल्या कमालीच्या बिंडोक विनोदांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलेले मोरे कुटुंबीय आज जाणार आहेत एका टावर मधील घर खरेदी करण्यासाठी. बघूया त्यांचा मॅडनेस आज कुठल्या मजल्यावर जातोय ते. पाच स्केड्यूल भांडल्यानंतर मला माझे पॉड्स आणि पॉवर बँक मिळालेली आहे. लेटर पण मिळालेलं आहे. चला आता सुरू करूया. हॅलो हॅलो एक्सक्यूज मी. हॅलो 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 एम एच जे डुकलर्स.
एमएचजे डुकलर्स ऑफिस हेच आहे ना? एमएचजे डुकलर्स नाही सर, एमएचजे डेव्हलपर्स. तुम्ही कोण? आम्ही कॉमेडीचे डेव्हलपर. जिथे पंच नसतो तिथे आम्ही कॉमेडी डेव्हलप करतो. अच्छा. आणि आमच्या सोबत एखादा माट असेल तर त्याची पण कॉमेडी आम्ही डेव्हलप करतो. चला करा डेव्हलप, मी येतो. काम आहे स्किट नाही ना असं ना कशाला आगाऊपणा करताय. मुद्द्यावर या, मुद्द्यावर या. नमस्कार, मी ओंकार राऊत. आपण आहात एमएचजे डेव्हलपर्स अँड एंटरप्राइजेसच्या ऑफिस मध्ये. स्वर्गाचं दार तुमच्या घरी. हे घ्या, बसा 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 बस बस. नाव काय तुमचं साहेब? मी हा मी सेक्सी प्रभाकर मोर. नाव नाव काय म्हणाला तुमचं? मी हा मी सेक्सी प्रभाकर. नमस्कार, मी यांची बायको चिकनी रसिका मोरे. आणि मी जगातला सगळ्यात सुंदर मुलगा दत्तू. सुंदर तू दत्तू? तेच ते काय आहे. मी कुठेतरी ऐकलंय की लहान मुलांना कुरूप म्हटलं ना की लय वाईट वाटत. पण कुरूप म्हणजे सुंदर असं आम्ही त्याला सांगितलेलं. काय समजलं? तुमचा मुलगा काय तू? हरकत नाही, हरकत नाही. मला सांगत मी घर बघायला आला तिथे? नाही, तुम्हाला बघायला आलोय. साठी पडली तुमच्या तोंडावर. घर विकायला काढली, मग घरच बघायला येणार ना. होतो ना तुम्ही यांना बोलले जेवणाक आपण सुकटाचा करूया, बाजारात जाऊन सुकट घेऊन या. तर सुकट आणूक गेले ना, आता सुकट ज्या कागदात बांधलेलं त्याच्यावर तुमची जाहिरात होती. मला आवडली, म्हटलं तुम्ही पण बघा, यांना आवडली म्हणून तुमका भेटू गेलं. वा वा, क्या बात. म्हणजे सुकटाच्या सुकटाच्या कागदावर तुम्हाला जाय? हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही. आमच्याकडे 101 घर आहेत, कुठली हवं आहे तुम्हाला सांगा. 101 नको, एकच पाहिजे. कॉमेडीचे डेव्हलपर आता तुम्ही म्हणजे एकदम. बापरे, तसं नाही म्हणायचं मला. म्हणजे तुम्हाला कुठलं घर हवं आहे, कसं घर हवं आहे तुम्हाला? म्हणजे आम्हाला स्वर्गाचं दार असलेलं घर द्या. म्हणजे आम्ही पाप करायला मोकले. काय समजलं? या नाईस वन, नाईस वन मोरे. म्हणजे आमच्याकडे अशीच घर आहे जसे वाटेल की स्वर्गाचं दारच उघडणार आहे आता. वन बी एच के, टू बी एच के, थ्री बी एच के, ड्युप्लेक्स, स्टुडिओ अपार्टमेंट. तुम्हाला कसं हवंय सांगा, कुठलं हवंय? ना आमका त्यातला काय नको. आमका फक्त एक आतली खोली, एक बाहेरची खोली, एक किचन आणि संडास बाथरूम कॉमन बाहेर असला ना तरी चाल. नाही पण त्याची चावी आमका देऊ कोई. रात्री अपरात्री दुसऱ्याच्या घरी जायचं आमका जाऊच. आता आमका जमूच. मी काय म्हणतो दत्तूला सेपरेट खोली नको. कशा गुगा कोंबड्यांचा कसा करताला? कोंबड्या झाकू काम का एक खोलीला. आणि शेन्या शेन्या कुठे थापणार आहे? त्याचं काय नाही, दरवाजाच्या बाहेरची भिंत आणा, त्याच्यावर थापू जा. उन्हान सुकतली. आपण गुरांचा काय आहे, गुरांसाठी आमका एक खोली. ऐका ऐका ऐका, ही सोसायटी आहे, रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, इथे तुम्ही असं शेण्या बिण्या नाही थापू शकत. अहो का अलाउड नाहीये तसं. तुम्ही गाय गाय कोंबड्या बिंबड्या असं नाही पाळू शकत या बिल्डिंग मध्ये, कळलं का? नाही पाळू शकत. तुम्ही मांजर पाळा ना, कुत्रा पाळा, मासे पाळा. हा ते चालेल. कुत्रा अंडी देतो. सकाळी आम्हाला डबल आमलेट खायची सवय ना. ते का ना ती छोटी छोटी जे मासी असतात त्याचा कालवण बरा होता काय? कधी खाऊ की नाही ना पापलेटा वगैरे. आणि आम्ही म्हणजे हे सगळे प्राणी ना शोक म्हणून पाळत नाही. आम्हाला गरज म्हणून आम्ही पाळताव का नाही? म्हणजे गुरेढोरा बांधायची कुठे? ऐका, तुम्हाला अंड्यांची गरज आहे ना, अंडी दूध काय मासे वगैरे. जनरल स्टोर असणार आहे खाली बिल्डिंगच्या, काही काळजी करू नका. फोन करायचा, घरपोच डिलिव्हरी. म्हणजे अच्छा डायरेक्ट येणार? डायरेक्ट येणार. म्हणजे गुरेढोरा पाळायची गरज नाही. नाही गुरेढोरा पाळायची गरज नाही. अरे बाळा, तुला कसं घर हवंय सांग. मला ना भिंतीला कान लावलं ना की पलीकडचं सगळं ऐकायला आलं पाहिजे, असं घर पाहिजे. काय संस्कार आहे ते? मित्र आहे ना, त्याच्यावर दिवसभर त्याला बोलावं लागलं. अच्छा तसं ते काय असं बोलतात? आपल्या बिल्डिंग मध्ये त्याची गरजच नाही. इंटरकॉम असणार, फ्री फोन, फोन करायचा बोलायचं त्याच्याशी. फोन असणार. मी तुम्हाला सांगतो, आपला जो प्रोजेक्ट आहे, आपली जी बिल्डिंग बनणार आहे ती 60 माळ्याची आहे. तुम्हाला हा कुठल्या माळ्यावर तुम्हाला घर हवंय मला सांगा. ये मग खालच्या एक दोन मजल्यावरच द्या. असं मिरची कोथिंबीर आणून सारखा जाऊच लागता ना. वर खाली कुठे करत घर? काय मी 60व्या माळ्यावर घेऊया. मला कसं आकाश सगळं दिरभर आहे तर बघायचंय का नाही?
आणि रोज रात्री दारू पिऊन झाल्यावर कसे येतालास घरी? चढून वर येतालास? साठ मजले जमता तुमका? हल्ली पाच मजले चढले ना तरी दमचक होता त्यांची. पाच मजले पण त्यांच्याकडे जिम असेल ना. व्यायाम करीन का नाही मी? जिम आहे. आहे ना व्यायाम घ्यायला? आहे ना. म्हणजे कसं मी व्यायाम करून असा सक्षम होईन काय समजलं? तुम्ही जिमला जातालास. तुमका सांगतय, मागे एकदा हे गेले होते व्यायाम शाळेत, मुद्गल असतात काय तर उचलू गेले, गेले ते गेले नंतर गपचूप घरी इले आणि डायरेक्ट बाथरूमात घुसले, आंघोळ केल्याने आणि पहिल्यांदा स्वतःचे कपडे स्वतः धुतल्याने वाळत घातल्याने आणि नंतर चादरी जाऊन ना मुसमुसत होते, रडी होते गपचूप गपचूप. वाटे जिम करत वसाडी पडली तोंड. हा सगळं इथे सांगायची गरज आहे का? काय सांगू नको. जिमचा आता उगाच मात असते. म्हणजे कसं मी व्यायाम केला ना की मी असं कसा अँड्रॉइड सारखा होईन का? नाही कोणासारखा? अँड्रॉइड सारखी बॉडी कमवायची आहे ना मला. अर्नॉल्ड अर्नॉल्ड सारखी. तोच काय अँड्रॉइड सारखी हरकत नाही. जिम आहे सगळ्यांसाठी, जिम फ्री आहे म्हणजे राहतात त्यांच्यासाठी जिम फ्री आहे. मी काय म्हणतो ते स्विमिंग पूल असणार आहे ना? स्विमिंग पूल असणार आहे ना? अच्छा नक्की ना? हो नक्की स्विमिंग पूल आहे. मग मी काय म्हणतो हे बघा, हे इथे त्या स्विमिंगच्या बाजूला बघा, या बिकनीवर दोन बायका आहेत, त्या किती वाजता प्यावायला येतात? त्या कशाला पवायला येतील? नाही 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 काय ऍडव्हर्टिजमेंट मधल्या आहेत त्या, त्या आपल्या बिल्डिंग मध्ये पवायला नाही येणार आहेत. ऍड आहे फक्त. ते रशियन बायका काय येतील आपल्याकडे पोवायला? मला कळत नाहीये. म्हणजे त्या प्यावायला येणार ना? नाही येणार मोरी पोवायला. काय प्रश्न विचारताय तुम्ही? मग काय झाली माझी आई त्याच्यात? याई मी जाऊ काय पोवायला? नाही प्यावायला जा. तुला वासाडा खेकडा समजून बाहेर काढतील भाजून खाती. अरे जा बाई, सगळ्यांनी जा, सगळ्यांनी जा. बिल्डिंग बनू दे, ते स्विमिंग पूल बनू दे, जा काय ते सगळ्यांनी पोवायला. तुम्हाला घर घ्यायचंय ना? प्लीज तो माणूस ना असंच करतो. माका सांगा कसं आहे, घराचं पैसे आणा ते माझे वडील देतले. अच्छा हो, मी एकुलती एक असं आहे ना. काही तर बुक पण आणलेला आहे. कुठलं? अरे बुक आणलेलं. चेकबुक आणलेलं आहे तुम्ही? अरे अरे यार, मग हे आधी सांगायचं होतं की नाही? तुम्ही असं फालतू फालतूच्या. हे बघा, मला असं वाटतं तुमच्या ज्या सोयी आहे म्हणजे तुम्हाला जे हवं आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही कार्पेट एरिया 700 स्क्वेअर फीट असेल असा फ्लॅट बघा. बरोबर. आणि बिल्टअप 1000 असणार आहे. 1000? हा नको. मग 1000 स्क्वेअर फीट आम्हाला काय करायचं? बरं ठीक आहे, मग तुम्हाला किती स्क्वेअर फीटचा हवा आहे सांगा, तसं आपण बघूया. आम्हाला 4 स्क्वेअर फीट द्या. 4 आम्ही तिघ असो ना, एक एक्स्ट्राच आहे. अहो 4 स्क्वेअर फीट म्हणजे मोरे 1, 2, 3, 4 एवढंच आहे. कसं करणार? हा हॉल, हा किचन, हा बेडरूम आणि हे काय करणार आहे तुम्ही? अहो तुम्ही द्या तरी. असं नसतं. तुम्ही द्या आणि 2 वर्षांना तिकडे फिरकू नका. मी 400 स्क्वेअर फीट कसं करतो तर बघा. काय समजलं? कसं कसं करणार? कसं आहे बाजू ज्याचा बाथरूम आहे ना, तुम्ही अर्ध माझ्यात घेणार. इकडचं किचन आहे तर मी अर्ध माझ्यात घेणार. आणि जिना आहे ना तिथं 2 बेडरूम करणार. किती सवेल जातोय? आमच्याकडे गावाकडे असंच असतं ना? हो आम्ही बांध आहे का नाही बांध शेतावरचा. असं पोकरीत पोकरीत आत नाही येतो आणि ती जवळ जवळ आतमध्ये जागा. गाव आहे तुमचं? हे गाव आहे तुमचं? चिडू नका. चिडत नाहीये मी. काय अक्कल नसल्यासारखं बोलताय तुम्ही? काहीतरी आर्किटेक्टनी बांधलेली बिल्डिंग आहे, कृपया करून काहीतरी तोडफोड करू नका तिकडे घर घेतल्यावर. अरे इथे पार्किंग मध्ये जरा तरी जागा शिरली तर ते बोंबाबोंब करतात. तुम्ही त्यांचं किचन आणि बेडरूम हिसकावून घेणार आहात काय? ते तुम्हाला घर घ्यायचंय का? व्हायचं व्हायचं करू नका. घ्यायचंय की नाही ते सांगा. त्याच्यासाठीच पैशाची तुझ्याशी यार, पैशाची अरेंजमेंट काय केली आहे तुम्ही? पैशाचे पैसे पैसे कसे देणार आहात? लोनचं कसं करणार आहात? काय एवढा काय नाही, कैरीच्या बारीक बारीक फोडी करायच्या, मीठ मसालो हळद असं सगळं काचीच्या बरणीत टाकायचं, बरणी अशी घट्ट लावून ठेवायची, 6 महिन्यांनी उघडायची. यात जाऊन बस. काय बस बस याच्यात जाऊन बस, ठीक टाकतो बाहेर. मूर्ख कोण आहात तुम्ही? केला होतास ना हा विनोद आधी? केला होतास ना? काय झालं हा विनोद केल्यानंतर? 2 महिने शो बंद झाला होता. सर्व्हिस गेली नाहीये तुझी अजून. करिअरची भ्रूणहत्या करतेस तू बाई. प्लीज थांब थांब. मूर्ख कुठली, जरा तरी सिरियस व्हा यार. काय केलं? काय केलं? काय आता तुम्हीच म्हटलं ना सिरियस व्हा म्हणून. मला नाही करायचं यार. हैता चालता हैता पारंपरिक विनोद तुमचा चालतो. हसू नका. नाही ते नाही ते करी नका.
नाही ते सिरियस नाही ते काय चाललंय इथे मोरे की घर घ्यायचंय ना तुम्हाला त्याबद्दल बोला ना यार नाही मुद्द्यावर येऊया लगेच मुद्द्यावर मला सांगा तुम्ही पैसे कसे देणार आहात घराचे पैसे कसे भरणार आहात अकाउंट आहे बँकेत बँक बँकेत गेलायत कधी हो जातो ना जात ती पेन बांधलेली असतात ना रशीने ती काढून विकूची ना त्याचा बिझनेस आहे माझा त्या टाचण्या असतात ना टाचण्या त्या मी चोरून आणतो का नाही ते मला वाटतं ना घे बाय माझ्याशी लिंबाला टोचायला त्यासाठी घेऊन आणि ते चेकबुक आहे ना ते मी चोरून आणलं आणल्या नाही हे चोरलेलं चेकबुक चोरलेलं म्हणजे कोण ए जे जगदाळे कोण ए जे जगदाळे त्यांना चोरून आलं त्याला विचारा अरे चोरून आणलेलं अरे तुम्ही काम करा तुम्ही त्याच्यावर हवा तेवढा आकडा टाका आम्हाला एकदा अरे हवा तेवढा आकडा टाका म्हणजे सही नाही लागणार या चेकवर मूर्ख माणसांनो मी करते एवढा सही काय अरे तुम्ही करा आणि पेन्सिलनी कराल सही पेन्सिलनी कराल अरे आणि तुमची सही नाही चालणार जगदाळ्यांची सही चोरलाय तुम्ही चेकबुक अरे भीती नाही का वाटत तुम्हाला हा टेन्शन नाही तू एक कोटीचं घर कसं घेणार होतं तू काय 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 एक कोटीचं घर कसं घेणार होता बाय म्हणजे पहिल्यांदा एवढं आकडं ऐकलो तुम्ही जाहिरातीत काय म्हटलं होता 1000 रुपयात घर बुक करा आम काढला 1000 रुपयाचं घर आपण आम्ही घेऊ किलो तुझ्या बापांनी दिलं काय 1000 रुपयात घर मुंबईत 1000 रुपयात घर दिलं 1000 रुपयात फक्त बुक करू शकतो आपण बाकी पूर्ण पेमेंट करावं लागतं नंतर निघा चला ह्याच्यात काय होणार ना अरे ह्याच्यात काहीच होणार नाहीये निघा तुम्ही निघा माझा वेळ फुकट घालवला यार चला दुसऱ्या बँकेत जाऊ दुसऱ्या बँकेत जाताय तुम्ही चला निघा अनदर मॅडनेस ऑफ मोरे फॅमिली वा 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 प्रसादा नाही माझ्यात नाही कॉन्फिडन्स मोरे कमाल कॉन्फिडन्स आहे मला ना आता इकडून जेव्हा कधी प्लॅटोनिक कातील वगैरे अशा कॉम्प्लिमेंट्स मिळतील तेव्हा कदाचित माझ्यात कॉन्फिडन्स येईल मी स्वतःला नाही नाही मला नाही फॅन्टॅस्टिक मोरे फॅन्टॅस्टिक बरोबर आहे तू एकेकाला डेव्हलप करतोयस आणि पुढे पाठवतोयस पृथ्वीकाला तो आता दिसतच नाही आहे इथे म्हणजे तो पुढच्या पेला गेला पुढच्या स्टेपला गेला ओंकार शुभेच्छा तुला वंडरफुल सही सेक्सी परफॉर्मन्स मॅड परफॉर्मन्स होता खरंच मोरे फॅमिली आहेच मॅड मस्त मंडळी एकदा का तुम्ही शिक्षक झालात की हा पेशा आयुष्यभर तुमची पाठ सोडत नाही अशाच एका मास्तरकीचा DNA अंगात असलेल्या शिक्षकाची गोष्ट आता आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतील हाडाचे कलाकार घे ना पाय आणि अंग खायला सांगतीस पाय खाली घे आई इकडे पण लोक एकमेकांच्या डोक्याला डोकं लावून उवा घालतात माग कशाला बघती पुढे बघ पिक्चर पुढे चालू होणार खाली सर पाय पण माझ्या तर माग आहे ना शिवा हा घावपणा करायचा नाही चल पुढे बघ पिक्चर पुढे पुढे बघ बाबू पुढे बघायचं पांडुबा अरे कशाच्या नावाने एवढा खाकार तुझ लागला खोकला लागलाय हो आणि बायको पण आजारी आहे अरे मग डॉक्टरकडे जा की नाही ना पैकच नाही ती आहे का आता लगा पैक नाहीत म्हणून रडत बसलाय सन दिवसभर बिड्या फुकीत बसतोय जोर बेनी आहे अरे लगा असं करू नकोस ऐका ते बघ लगा छातीचा पार भोगा झालाय आतल्या बघ 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 कस होतय हा लगा स्वतःची काळजी घे बायकोची काळजी घे हे तंबाखू बिंबाखू खाणं बेड्या फुकणं बंद कर धूम्रपान करणं आणि तंबाखू चघळणं आरोग्यास हानिकारक आहे जनहितार्थ प्रसारित थांब ना अहो खांद्यावर हात ठेवा ना असं म्हणते का शिक्षक
शिक्षक असून शिकवायला पाहिजे का तुम्हाला? नाही नाही तसं काही नाही वा ठेवा ना ठेवतो ना झालं झालं सुरू झालं आपल्याला नाहीये ठेवा ना नाही नाही इतके काय लाजताय नाही लाजत नाही बा पण जीव थोडासा घाबरा घुबरा होतोय माझ्या घाबरताय म्हणजे तुमच्या शाळेतली मुलं ना काखेत असे हंडे धरल्यासारखे मुलींच्या खांद्यावर हात टाकून चालतात आणि तुम्ही घाबरताय नाही नाही घाबरत नाही मी ये खांद्याशी ये खांद्याशी ये तेव्हा तुला कळेल की तिकडे असं होत नाही म्हणून मला आकोड वाटतंय वा ठेवा ना ठेवतो अरे बाप का भारी वाटतंय वा ही अनुभूती घेतली पाहिजे होती एकदा तरी आयुष्यात हा 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 पण कठीण आहे बरं काय हा म्हणजे आज मला कळतंय की शाळेच्या पोरांमध्ये किती डेअरी आहे बाबा आई पॉपकॉर्न संपली जा बाहेर जाऊन घेऊन ये आणि पिक्चर सुरू झाल्यावर मध्ये मध्ये नको करू सा पटकन जा घेऊन ये थांब पैसे घेऊन जा लुरलेले पैसे पटकन घेऊन या हळू जा हळू जा हळू जा हळू अरे शिवाले तू नमस्कार 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 ओळखलं का मला ते मी शिवालीची आई पेरेंट्स मीटिंग ला नमस्कार नमस्कार अरे भेटू ना सॉरी 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 बरं वाटलं तुम्हाला भेटू ना ही शिवाली आहे माझी विद्यार्थिनी आणि या त्यांच्या आई आहे नमस्कार नमस्कार अरे त्याच्यात काय राहायचं पण पाया पण तुमचा गर्लफ्रेंड आहे अरे ए बेटा गर्लफ्रेंड या वयात कुठे माझी होणारी बायको आहे ती नमस्ते बाई कुठे करते साखरपुडा झाला आमच्या खूप गोड आहे बेटा तू इकडे कुठे चालली ते पॉपकॉर्न घ्यायला चाललो नाही ना बेटा नाही खाऊ ना अशा गोष्टी एक तर तू खाली बसली तुझे हात तिकडे मातीत भरले असतील आता आता तसंच तू पॉपकॉर्न खाशील हे बघ मातीत काय असतात जंतू मग ते पॉपकॉर्न माती सहित पोटात गेलं तर काय खराब होईल पोट व्हेरी गुड जेवण बस आता तिकडे तिकडे ते खाऊ नये इथे चांगलं नसतं बेटा ते इकडे इकडे ये बस खूप मान आहे बाबा शाळेत तुम्हाला बाबू घाबरायचं नाही बाबू तुला बोललो ना पिक्चर नाही बघायचा आपण पिक्चर बघायला येतो का अरे लैला मजनू पिक्चर देख येतो ना काय काय मचमच 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 चालू आहे रे अबे चिकना तेरे को काय प्रॉब्लेम आहे रे काय प्रॉब्लेम आहे मतलब आवाज काय चढवतो गप्पा बसा जास्त बोलू नको बोललो काय करशील अरे डोळे काय दाखवतो डोळे काढून हातात दे डोळे काढून काय बघ अरे अरे थांब अरे काय करशील हे भो अरे थांब ना रे अशा मारा मारा नका करू अरे हिंसेला हिंसेने प्रत्युत्तर नाही देऊ हे बघा डोळ्याच्या जागी आपण डोळ्या मागितला ना तर अख्खं जग आंधळ होऊन जाईल बरं का हे खानदेशी विनोद मेहरा बघ ना तू पिक्चर बघ ना मी एक आपल्याला सांगतोय यांना बोलू तुमचा काय प्रॉब्लेम आहे माझ्या पोरीचे शिक्षक आहे सरांना बोलताय नाही जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या मध्ये मध्ये लोकांच्या मध्ये मध्ये बोलताय नाही एक ते जाऊ दे भांडण होत आणि ताई धन्यवाद बर का तुम्ही आहे वेळेला अशा मदतीला जाऊ ना बघितलं ना नाही विषय नाही सांगणं गरजेचे आहे फक्त तुम्ही काय बाबा ती चप्पल काढायला नव्हती पाहिजे नाही पण ती एवढं नाही 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 आपण कधीच कुठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करायचे नाही हो जगात हिंसेमुळे केवढे प्रॉब्लेम होत आहे
तिकडे बघा तुम्ही, युक्रेन, रशिया, अफगाणिस्तान सगळीकडे हिंसेने त्रास हाहाकार झालेला आहे. जगाला आहे ना महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाची गरज आहे. बरोबर आहे. आज जगाला आहे ना शांततेची गरज आहे. बरं का, तुम्ही शांत होणं गरजेचं आहे. पण एक सांगत होतो, आपण पिक्चर बघायला आलोय ना, शांत व्हा ना जरा. नाही नाही, पण आपण हिंसेचं समर्थन नाही ना करू शकत. पिक्चर मध्ये एवढी हिंसा चालली ती बघा ना. ती ती मनोरंजनासाठी आहे, त्याला काय अर्थ आहे. ती ठीक आहे. अरे चुप बैठा यार. ते एक सांग, बघते देख रे. सॉरी सॉरी सॉरी. आई गाले कसं उलटत ग पिक्चर मध्ये. तू जरा गप बसती का ग, उगा नको ते प्रश्न पडतात तुला. शांत बघ, फक्त बघ, फक्त बघ, फक्त बघ. सांग ना ग गाले कसं. अगं प्रश्न नाही विचारायचे, बघायचे असतात फक्त, बघ तू. नाही नाही हो हो, हे हे चुकीचे आहे. बघा नाही हो, तुला काही प्रश्न पडत नाही. नाही नाही नाही, काय पोरांना प्रश्न पडले पाहिजे. आपण त्यांना काय करतो, प्रश्न विचारू देत नाही आणि त्यांची जिज्ञासा आहे ना अशी दाबून टाकतो. बघ त्याच्यामुळे काय ना, पुढची जी पिढी आहे ना ती नुसती घोकंपट्टी करणारी होते. जिज्ञासू पिढी आपण निर्माण केली पाहिजे ना. बेटा त्याच्या गाड्या उडतायत ना, ते ते सगळं कुठे. ते कॉम्प्युटर ग्राफिक्स ने तयार केलेल्या गोष्टी पुढे कळेल तुला. मोठं झालं बायकोला पिक्चर दाखवायला घेऊन आलाय तर काय करताय तुम्ही. पिक्चर बघायला घेऊन आलाय सुपर हिरोचा. नाही आता ते शाळेतर्फे ना कन्सेशनची तिकीट तीच मिळाली होती बा, म्हणून आलं, बाकी काही नाही. सगळं शाळेच्या कन्सेशन वरच घ्या तुम्ही. लग्न पण शाळेच्या हॉल मध्ये करा, शाळेच्या लोकांना बोलवा, घरचे माणसं घरी राहू. ऐक ना ऐक ना, अशी रागे नको भरू तू. लक्षात घे, राग हा माणसाचा शत्रू असतो. संसार रथाची ना दोन चाक असतात, नवरा बायको. एक चाक जर असं रागाने फिरायला लागलं तर मग ऍक्सिडेंट. तुमचा रथ पार्क करा आणि फिल्म बघा प्लीज. अरे भाई शांत बस ना. ठीक आहे, शांत ते सांग ना. तू पण रागे नको भरू. सॉरी सॉरी, चांगलं नसतं ते. त्रास होतो या वातावरणाच्या. मला फिल्म बघा ना तुम्ही. बघतो सर. हा हा सर, आगे नको ना प्रश्न विचारू. त्यांनी पॅन्ट और अंडर पॅन्ट का घातली. अगं शांत बस. तो पंचायत पण आहे बेटा, विसरून जाते, त्याला काही अर्थ नाही आहे. अरे इधर के स्कूल चालू आहे रे. नाही स्कूल चालू आहे. स्कूल नाही चालू आहे. फिल्म देखो ना यार. देख रे. सॉरी दादा. शांत हो, शिकवणी घेत आहे. तू नको शांत. सर सर, एक विचारायचं होतं. बोला ना. ती ना आमचे उघडे महाराज आहेत ना, त्यांची पालखी येणार आहे, तर त्यांची पादुका आहे, त्यांचं दर्शन आहे, तर नेमकी तोंडी परीक्षा यायची ना त्याच दिवशी आहे, तर आम्हाला ते काही होईल का हो मॅनेज. नाही नाही, हे बघा तोंडी परीक्षा ती आधीच ठरलेली आहे. तुम्ही एक काम करा ना, तोंडी परीक्षा द्या आणि जेव्हा सुट्ट्या लागतात तेव्हा जा त्या उघडे महाराजांकडे. असं नका बोलू, तेव्हाच आहे ना त्यांची डेट ना फिक्स असते ना एकदम. जा जा तेव्हा जा दर्शनाला. तोंडी परीक्षा हलवता येईल का मला. नाही नाही, तिथे हलवू शकत नाही. आणि माझे जर तुम्ही ऐकाल ना, या बुवा बाजीच्या नादी लागूच नका. हे असे आदर्श नका देऊ उघडे बाबा. असं नका बोलू, श्रद्धा आहे त्यांच्यावर. हे चुकतं आपलं, ही श्रद्धा नाही, ही अंधश्रद्धा आहे. श्रद्धा ठेवायची झाली ना, अरे गाडगे महाराजांवर ठेवा ना. अरे एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेर ते असे घाण काढायचे स्वतः. जो माणूस गोरगरिबांची सेवा करतो त्याच्यात देव दिसला पाहिजे असं म्हणायचे ते त्याच्यात. अगं तू 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 कुठे चालली, काय झालं तुला. मला नाही थांबायचं तुमच्या बरोबर. नाही तुमच्यातला शिक्षक आणि शाळा जेव्हा बाहेर पडेल ना तेव्हा या माझ्याशी बोलायला, तेव्हा लग्न करू आपण. अरे असं काय करते, एका तत्वनिष्ठ शिक्षकाची बायको होणार आहे. मला तत्वनिष्ठ शिक्षक नको, मला माझा नवरा पाहिजे. अरे आहे मी बाहेरच्या की झगडा करत नाही. नाही तुम्ही बस ऐकले. अरे पिक्चर बघा, झगडा नाही कर रे. वो मत मतांतरे हमारे में, जो मत मतांतरे. हाँ वो मत मतांतरे रहते हैं ना, वो विद्वान लोगों में रहते हैं. झगड़े ना वो बेवकूफ लोगों में रहते हैं. तू चुप ना, बाहर जाना, जा फिल्म देखने दे. चल आगे आई ना चेतू. वाह वाह वाह, मला शिक्षक आवडले छान. प्रसाद दा छान सुंदर. मला कौतुक एका गोष्टीचं
खूप वाटलं जे अधोरेखित करायला हवं की आपल्याकडे सगळं ओरिजिनल असतं. म्हणजे सिनेमा सुरू होतोय त्याच्या आधीची जी नो स्मोकिंगची ॲड आहे ती सुद्धा आम्हाला ती आधी असलेली प्रचलित असलेली नको आहे. आम्ही ती सुद्धा ओरिजिनल बनवणार सावत्या बिवताच्या आवाजात आणि प्रॉपर त्याचं प्रबोधन करणार. त्यामुळे या ओरिजिनॅलिटीसाठी आपल्या टीमसाठी एकदा टाळ्या वाजल्या. बाकी कामं बिमं सगळ्यांची उत्तम. शिवा 678 लहान मुलीच्या रोलसाठी अभिनंदन. मागे एकदा सिनेमाचं स्किट झालं होतं तेव्हा बने आणि प्रियंका गुलुगुलू बोलणाऱ्या कपलच्या भूमिकेत होते. बनेची मधली काही पापनडली आज त्याच्या वाट्याला विराज आला. बाकी छान अभिनंदन. सही व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. या स्किटच्या निमित्ताने एक नवीन लेखक आपल्या टीममध्ये ॲड झालेत आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं पाहिजे. वैभव सानप. वैभव सानप यांनी हे स्किट लिहिलं होतं आणि सुरुवात झाली आहे. अजून तुम्ही काय काय लिहिताय हे बघायला आम्ही अतिशय उत्सुक आहोत. खूप मजा आली. मस्त.